सम्मान्य सदस्य भास्कर यादव साहब। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज या महाराष्ट्र मध्ये आमचे मित्र एकनाथराव शिंदे आणि आमचे दुसरे मित्र देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रामध्ये नव्याने सरकार स्थापन झाले आणि त्या सरकारचा अभिनंदनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 23 या अन्वये आपण सभागृहामध्ये मांडलेला आहात आणि त्यावर मी माझं मत मांडण्याकरता या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, ही नेहमीची प्रथा आहे, नेहमीची परंपरा आहे की अशा पद्धतीने ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये बदल घडतो त्यावेळेला सगळे मतभेद विसरून मनातले थोडेसे राग लोभ बाजूला सारून या लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहाची उंची वाढवावी, इथल्या प्रथे परंपरेचं पालन करावं, त्याच्यामध्ये थोडीशी अधिकची भर टाकावी, ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची परंपरा आहे, ही महाराष्ट्राची विचारधारा आहे आणि या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने हे पालन सातत्याने केलेलं आहे। मला आपल्याला सुरुवातीलाच विनंती करायची आहे आणि खास करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मला विनंती करायची आहे की त्यांनी साधारणपणे आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करताना सांगितलं की जो दुसरा आवाज आहे तो देखील लोकशाहीमध्ये ऐकला पाहिजे अशा प्रकारचा शब्द प्रयोग त्यांनी अभिनंदन करताना केला आणि म्हणून माझी खात्री अध्यक्ष महोदय की आज मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे याचा अर्थ सभागृहातला मी दुसरा आवाज आहे, पहिला आवाज इकडे आहे, दुसरा आवाज इकडे आहे, त्यामुळं माझे काही विचार काही माझे शब्द जे अजिबात असंसदीय असणार नाही सुरुवातीलाच मी सांगतो, ते आपल्याला आवडोत अगर ना आवडोत परंतु आपण ऐकून घेण्याचं औदार्य दाखवावं आणि आपल्या नेत्यांनी जे सांगितलं की लोकशाहीमध्ये दुसरा आवाज सुद्धा ऐकून घेतला पाहिजे त्याचं आपण पालन कराल हा मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि माझे विचार मी व्यक्त करण्याकरता उभा आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय एकनाथराव शिंदे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते माझे जवळचे अतिशय मित्र आहेत। गेले 8 दिवसांमध्ये अध्यक्ष महोदय मी तुम्हाला खरंच सांगतो मी झोपलेलो नाही, काय वाटत नाही बोला बोला। प्रकाश सुर्वे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी कधी असा विचलित होत नाही, मी अस्वस्थ होत नाही, पण मी माझा चेहरा लपवू शकत नाही की मी अस्वस्थ आहे, मी विचलित आहे। विचलित कशा करता अध्यक्ष महोदय ते माहिती तुम्हाला? अध्यक्ष महोदय, एकनाथराव शिंदे हे आजही सभागृहामध्ये सांगतायत की मी शिवसेनेचा आहे, आजही सभागृहामध्ये मी सांगतायत की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मी सच्चा शिवसैनिक आहे, आजही सभागृहामध्ये सांगतात की ते मी आनंद दिघेंचा वारसदार आहे आणि ते मी देखील मान्य करतो। आनंद दिघे मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेना सांगायचं आहे की एकनाथरावजी आपण आज मुख्यमंत्री झालात, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे, आपण शिवसेना प्रमुखांचं नाव घेतात नाही, आपण शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहात, खरं बघितलं तर तुमचा आणि माझा फार काय उठबस झालेली नाही कधी एकनाथरावजी। या सभागृहामध्ये 2-3 टन आपण समोरासमोर येत होतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, तुमची साधारणपणे चालण्याची स्टाईल अशी थोडीशी मान तिरकी करून चालण्याची स्टाईल आहे, तुम्ही समोरासमोर कधी आलात नाही, मी तुम्हाला जय माठर म्हटलं तर जय माठर करून तुम्ही पुढे जायचा, तुम्ही कधी माझ्याशी बोलत नव्हता। मी पुन्हा शिवसेनेमध्ये आलो, तुमची गटनेतेपदी निवड झाली आणि मी तुमचा सत्कार पहिल्यांदा केला। एकनाथरावजी शिंदे, मी तुमच्याकडे पाहिलं तर तुमचं जे MSRDC ऑफिस आहे त्याच्यामध्ये फक्त मी 2 वेळा आलो, एकदाच फक्त तुमची माझी भेट झाली। मी तुमच्या नंदनवन बंगल्यावर फक्त 2 वेळा आलो, 2 वेळाच तुमची माझी भेट झाली,
मी मंत्रालयातल्या तुमच्या दालनामध्ये चार पाच वेळा गेलो, तुमची नि माझी एकदाही भेट झालेली नाही. पण तरी देखील आपण करत असलेलं काम, आपण करत असलेली जनसेवा आणि आपल्या तळागाळामध्ये प्रत्येकाला मदत करण्याची मी पद्धत जी बघितली, ती कोकणामध्ये 22 आणि 23 जुलैला जो महापूर आला त्याच्यामधला खरा अर्थानं शिवसैनिक आणि एकनाथराव शिंदेचा खरा वारसदार हा एकनाथराव शिंदे आहे, याची आपण साक्ष आपल्या कृतीनं दिली हे मी जाहीरपणे कबूल करतो. यापेक्षा तुमचा माझा काही फार मोठा संबंध आला नाही, पण प्रत्येकाशी बोलत असताना तुम्ही अनेकांना अनेक प्रकारची मदत करतात, अनेकांच्या अडीअडचणीला अनेकांच्या मदतीला धावून जातात, ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीच्या पूर्वी तुमचा माझा कधी परिचय झाला नाही, आपण कधी भेटलो नाही, आपण कधी बोललो नाही, पण नंतरच्या ह्या एवढ्याशा छोट्याशा कालावधीमध्ये सुद्धा आपलं खूप मोठं काम मी बघितलंय. आणि म्हणून एकनाथरावजी आपण आज बाळासाहेबांचं नाव सांगताय, आनंद दिघेंचं नाव सांगताय, सगळे आपण शिवसेनेचं नाव सांगताय, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आली. काय झालंय आज शिवसेनेमध्ये? एका बाजूला 40 शिरेदार तुमच्या बाजूला उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सर्वसामान्य शिवसैनिक आज छातीचा कोट करून शिवसेना वाचवायला उभा आहे. कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे? कोण कोणावर वार करणार आहे? कोण कोणावर घाव घालणार आहे? कोण कोणाला रक्तबंबाळ करणार आहे? कोण कोणाला घायाळ करणार आहे? आणि कोण कोणाला धारातीर्थी पाडणार आहे? याचा विचार करा, याचा विचार करा. ही जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. माणसानं एकदा का लढा पुकारला, माणसानं एकदा का आंदोलन हातामध्ये घेतलं, माणसानं एखादी लढाई जर स्वीकारली तर लढाई लढण्यापूर्वी मला थांबायचं कुठं आहे हे ज्याला कळतं तो खरा योद्धा, तो खरा यशस्वी नेता. मला माहित आहे तुमच्या मनामधले अनंत दुःख असतील तुम्ही मांडणारा तिथं, याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण मला असं वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सत्य चुलत भाऊ समोरासमोर उभे राहणार आहेत आणि एकमेकाला मारणार आहेत. महाभारतामध्ये, महाभारतामध्ये एका बाजूला त्या ठिकाणी सदाशिव भाऊ उभा राहणार आहे, दत्ताजी शिंदे उभा राहणार आहे, त्याचबरोबर विश्वासराव उभा राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपत, पाणीपत वा वा वा. ही मी भांडणं लावतोय, ही मी भांडणं लावतोय नका बोला. आणि म्हणून पाणीपतच्या युद्धामध्ये एका बाजूला देव उभे आहेत, दुसऱ्या बाजूला अहमद शाह अब्दाली आणि पेशवे सदाशिवराव भाऊ असतील, शिंदे दत्ताजी शिंदे असतील, विश्वासराव पाणीपतचे विश्वासराव असतील, हे एकमेकाच्या विरोधात लढतायत. आणि लढतायत कोणाकरता? तर दिल्लीच्या पातशा करता लढतायत. दिल्लीचा पातशा मात्र सही सलामत राहिलाय, मरतायत ते फक्त महाराष्ट्रातले मराठी मरता मरतायत दिल्लीच्या तख्ता करता आणि अहमद शाह अब्दाली मरतायत, पण मात्र दिल्लीचे पातशा बाजूला उभे राहतायत. ते पातशा म्हणजे तुम्ही आहात, तुम्ही आहात. काय सांगताय? मी असत्य करता केलं नाही म्हणून पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवशी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चाल आणि प्रत्येक कृती तुमची महाराष्ट्र सरकार उलटून टाकण्याकरता होती. महाराष्ट्र सरकार कोरोना सारखं महाराष्ट्रामध्ये संकट आलं मित्रांनो, या संकटामध्ये या महाराष्ट्राची एक परंपरा आहे, एक विचारधारा आहे, पूर्व इतिहास आहे. सत्ता कोणाची आहे हे बघितलं जात नाही, तर संकटामधून महाराष्ट्र बाहेर कसा काढायचा याच्याकरता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष खांद्याला खांदा लावून लढताना आणि प्रयत्न करताना या महाराष्ट्रानं बघितलंय. पण त्याच काळामध्ये तुम्ही बघितलं, तुमची प्प्रत्येक कृती ही होती की खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राची सत्ता उलटून टाकण्याची संधी आली आहे आणि म्हणून प्रत्येक कृती तुमची विरोधातली होती. सकाळी सरकार पडेल, संध्याकाळी सरकार पडेल, 15 दिवसांपर्यंत पडेल, आता पडेल, मग पडेल, हे नाही काय म्हणताय तुम्ही सत्ता म्हणून? अरे तुम्ही कधी कोणाच्या हातामध्ये भोंगा दिलात? कधी कोणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा दिलात? कधी तुम्ही हिजाब महाराष्ट्रामध्ये आणलात? कधी तुम्ही नुपूर शर्मा महाराष्ट्रामध्ये आणलीत? कधी तुम्ही ती कंगना राणावत महाराष्ट्रामध्ये आणलीत? कधी तुम्ही सुशांत सिंग राजपूत महाराष्ट्रामध्ये आणलात आणि या महाराष्ट्राची सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केलात? पण सत्ता उलटली गेली नाही.
सत्ता उलटली गेली नाही काय सांगताय तुम्ही मला या ठिकाणी। आणि म्हणून एकनाथरावजी शिंदे मी तुमचं अभिनंदन करतो, पण अभिनंदन करताना तुमच्या जबाबदारीची सुद्धा तुम्हाला मी जाणीव करून देतो की या सगळ्यामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या गोष्टी तुम्ही करताय, ज्या भारतीय जनता पार्टीच्या साधन सूचितीच्या गोष्टी तुम्ही करताय, ज्या भारतीय जनता पार्टीच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करताय, माझे मित्र दादा इथं बसलेत और संजय राठोड तुमच्या बाजूला बसलाय, माननीय सदस्य संजय राठोड बसलेत, मंत्रीपद त्याचं घालवायला तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय काय केलं, त्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद देणार म्हणून सांगितलं, त्यावेळा तुम्ही सांगितलं अक्का महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू, बोला संजय राठोडांचं काय करताय, काय केलं तो बिचारा प्रताप सरनाईक, त्याला ईडीची चौकशी लावलीत, यामिनी जाधव ईडीची चौकशी लावलीत आणि केंद्र सरकारच्या चौकशा लावल्यात, नियती कोणालाही सोडत नाही, आज त्यांच्या घराखाली तुम्हाला केंद्र सरकारचे पारे देऊन त्यांना वाचवावं लागतं, हा नियतीचा न्याय आहे। नियती तुम्हाला नाही, आता देवेंद्र फडणवीस काय बोलले, बोला बोला बोला, कंक्लूड करा आता, आता मला सांगा अध्यक्ष बोलाय, कंक्लूड करा कंक्लूड करा, बोलू द्या बोला। एखाद्या सभागृहाच्या सदस्याचं नाव घेताना सन्माननीय भास्करराव जाधव साहेब आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे ना, आमचं नाव घेताना आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे, तुम्ही बोलताना तुम्ही उल्लेख करता, तुम्ही सभागृहामध्ये उल्लेख करता, तुमचं कामकाज अजून कंक्लूड करा, कंक्लूड करा, तुम्ही कंक्लूड करा आता। माझे मित्र संजय राठोडना मला सांगायचं आहे की सेक्शन 35 खाली नोटीस द्यावी लागते आरोप केला तर, मी आरोप केलेला नाहीये, मी तुमची बाजू घेतली आहे, आणि मी जर तुम्हाला सेक्शन 35 खाली नोटीस देऊन तुम्हाला आरोप करा असं वाटत असेल तर सेक्शन 47 खाली खुलासा तुम्ही करू शकता। माझा हरकतीचा मुद्दा आहे, माझा हरकतीचा मुद्दा आहे, माझ्यावर माननीय भास्कर जाधव यांचं एवढं प्रेम आहे हे आज मला कळलं, एवढी माझी बाजू घेतली त्याबद्दल खरोखर मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, पण जी भावना आज त्यांनी ह्या सभागृहामध्ये व्यक्त केली ही जर 1-1.5 वर्षापूर्वी व्यक्त केली असती तर मला खूप त्यांच्याबद्दल आदर मिळाला। चला जाधव साहेब आता कंक्लूड करा। हो अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय त्याचं उत्तर मी दिलंय, यांनी आम्हाला 19 जणांना सस्पेंड केलं होतं, 19 जणांना सस्पेंड केलं होतं, मला माहित आहे, मला माहित आहे, शेवटची 2 मिनिटं कन्क्लूड करा, ठीक आहे, मला माहित आहे की माझं बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही, मला चांगलं माहिती आहे कारण वर्मावर घाव पडतोय, बोला बोला बोला, कशाला सांग अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की आम्ही तत्वाचे आहोत, देवेंद्रजी म्हणाले की देवेंद्रचं दुःख मी सांगतो, देवेंद्रजीना ते म्हणाले मला ज्या पक्षानं सर्वोच्च पद दिलं त्यांनी घरी बसायला सांगितलं असतं तरी मी बसलो असतो, खरा तो विषय नाही तर एक वेळ पक्षानं मला घरी बसायला सांगायला होतं पण माझी अशी विटंबना करायला नको होती असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना उपमुख्यमंत्री आज राष्ट्रवादी बरोबर 80 तास तुम्ही केलीत तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं अध्यक्ष महोदय, ते सक्षम झालं नाही म्हणून ठीक आहे, आज ज्यांच्या घराघरावर ईड्या लावल्यात, आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी माणूसच फक्त ईडी लावायला दिसतोय, अविनाश भोसले पासून संजय राऊतांपासून प्रताप सरनाईकांपासून यामिनी जाधवांपासून सगळे मराठी माणसं, या सगळ्या मराठी माणसांच्या ईडिया, ती ईडी नव्हे तर ही ईडी अध्यक्ष महोदय, फक्त मराठी माणसं। आणि म्हणून अध्यक्ष महोदय तुम्हाला मी सांगतो की तुम्ही किती जाबाबत होऊन घेणार आहात सभागृहामध्ये, प्रवीण दरेकर, चित्राबाई वाघ, गोपीचंद पडळकर, राधाकृष्ण विखे पाटील,
सुजय विखे पाटील, हार्दिक पटेल, बबनराव पाचपुते, प्रसाद लाड, राम कदम, प्रशांत पारितारक, रणशेष मोहिते पाटील, कृपा सिंह, कपिल पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, हिना गावित, दत्ता मोगे, शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, काशीराम पवार, रावर्जन कदम बांडे, माणिकराव गावित, भरत गावित, शिवाजीराव दाहिते, हर्षवर्धन दाहिते, तुषार राधा राधे, सूर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, धनंजय महाडिक, रंजित राणा पाटील, सुरेश धस, प्रशांत ठाकूर, मोनिका राजाळे, शिवाजीराव कारडीरे, निरंजन डावकरे, किशन कातरे, सागर मोगे, नमिता मुंदडे, विलासराव जगताप, राजेश सिंह, रणजित सिंह निंबाळकर, वैभव पिचड, मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर, अरे किती जणांना धूर येणार? सन्मान्य जाधव साहेब, एक मिनिट, किती जण? अवकाश अवकाश, एक मिनिट थांबा, जरा बसा बसा बसा, खाली बसा खाली बसा खाली बसा, दोन मिनिट खाली बसा, दोन मिनिट खाली बसा, दोन मिनिट खाली बसा। सन्मान्य भास्कर जाधव साहेब, सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेब, इकडे आपण बरेच वेळा आजी माजी सदस्यांची नावं घेतलीत, त्यांच्याविषयी आपण काही स्टेटमेंट केल्यात। नियम 35 खाली सिटिंग सदस्याच्या विरुद्ध जेव्हाही आपण कुठच्याही प्रकारचं भाष्य करता त्यावेळेला नोटीस देणं अनिवार्य आहे। त्यामुळे या पुढच्या तुमच्या भाषणात कृपया कुठच्याही सिटिंग मेंबरचं नाव घेऊ नका, अथवा ते रेकॉर्डवरनं काढलं जाईल। शेवटची फक्त दोन मिनिटं घेतो, दोन तिसरं मिनिट घेणार, चला आता एक मिनिट राहिला, करा दोन मिनिट घेतो, ठीक आहे ठीक आहे। आणि म्हणून एकनाथरावजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे, तुम्हाला हे लढवताय, शिवसेना विरुद्ध शिवसेना लढवताय, रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल, त्या ठिकाणी घायल होतील ते शिवसैनिक होतील, त्या ठिकाणी संपेल ती शिवसेना संपेल। यांचा 25 वर्षाचा इतिहास बघितला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे। तुमच्याबद्दल ह्यांना काही प्रेम आलेलं नाही, ही अनेक उदाहरणं मी या ठिकाणी सांगू शकेल। आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झालात मी आनंद व्यक्त करतो, पण शिवसेना कशी वाचवायची याच्याकरता प्रसंगी दोन पावलं माघारी या। आणि जर शिवसेना तुम्ही जर या ठिकाणी फुटू दिलीत नाही, वाचू दिलीत नाही, तर हा महाराष्ट्र तुम्हाला अखंडपणे डोक्यावर घेऊन नाचेल एवढं व्यक्त करून आपली रजा घेतो। जय हिंद।